हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे बुधवार आणि आत्ता दुपारचे 3:15 वाजले आणि हा व्हिडिओ तुम्हाला येईलच थोड्या वेळात। तर म्हणजे आता 1-2 दिवसापासून एक कमेंट्स म्हणजे बऱ्याचशा कमेंट्स सांगत असतात येत आहे की अश्विनीताई तुला कितवा महिना आहे किंवा अशा टिप्स प्रेग्नन्सीसाठी जे येत राहतात। पण काहींनी माझ्या मते जुने व्हिडिओ बघितले नसेल त्यामुळे, पण आणि कदाचित त्यांना असं वाटलं असेल की म्हणजे रिपोर्ट नंतर काय आले। मी एकदा एक व्हिडिओ बनवले की सोनोग्राफीमध्ये हार्टबीट दाखवली नाही म्हणून, तर त्याच्यानंतर मी पुन्हा टाकलंच नाही की माझं मिसकॅरेज झालं की काय झालं, कारण की मला प्रेग्नन्सीवरती व्हिडिओ बनवायचेच नव्हते त्यामुळं। तर आणि पण आता ज्यांना माहीत नाही मग ते कमेंट करतात, त्यामुळं म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये एकदा फायनली सांगून देऊ म्हणजे बऱ्याच जणांना कळून जाईल। तर त्यामुळे मी आजच्या व्हिडिओत सांगत आहे। इथे तर म्हणजे स्वयंपाक चालू होता, पण असंच मी तुमच्या कमेंट्सचे उत्तर देण्यासाठी आज बोलत आहे। तर माझं मिसकॅरेज झालं आहे जेव्हा मी सोनोग्राफी टेस्ट केली, म्हणजे दुसऱ्यांदा सोनोग्राफी केली। पहिले रिपोर्ट चांगले आले होते, हार्टबीट पण आलेली होती, पण नंतर अचानक माझं पोट वगैरे दुखायला लागलं त्यामुळे मी सोनोग्राफी केली। तर त्याच्यामध्ये बाळाची जी हार्टबीट आलेली होती ती पण गेलेली होती आणि वाढ पण नव्हती। तर म्हणजे मला बरेच जणांनी सांगितलं होतं की लगेच मिसकॅरेज म्हणजे लगेच हे नका करू म्हणून, थोड्या दिवस वेट करा। पण नंतर म्हणजे डॉक्टरच्या सल्ल्याने केलेलं बरं असतं, आता मनाने आपण जर असे उद्योग केले तर काही वाढून वगैरे कुठाने झाले तर भीती वाटते, त्यामुळे मग डॉक्टरने सांगितलं होतं की असं वेट वगैरे करून काही नसतं, एकदा हार्टबीट गेलेली वाढ पण थांबलेली तर कशाला अशी रिस्क वगैरे घ्यायची। तर आणि असं आपण डॉक्टर लोकांना जर बोललो ना तर डॉक्टर लोकच आपल्यालाच बोलतात, कारण की मी त्यांना म्हटलं की नाही थोडे दिवस वगैरे थांबून बघू, तर म्हणजे ते आपल्याला असं काहीतरी वेळच समजतात। त्यामुळं मग नंतर आम्ही मिसकॅरेज करून घेतलं आणि माझं मिसकॅरेज झालं आणि रिझन काय हार्टबीटच गेली होती हेच रिझन होतं, बाकीचं काही रिझन काही कळलं नाही। आणि दरवेळेस होतं असं की हार्टबीटच नाही येईल, तर ह्यावेळेस हार्टबीट येऊन पण पुन्हा गेली, त्यामुळे माझं मिसकॅरेज झालं आणि खूप जणींना माहितीच नव्हतं की मिसकॅरेज झालं आहे म्हणून। तर हा व्हिडिओ मी म्हणजे आधी टाकला आहे, तर त्या व्हिडिओखाली कमेंट्स आले की तुमच्या घरामध्ये काही दोष असेल, वास्तुदोष वगैरे असेल, तर तसं काही नाही। आम्ही जो हा घर घेतलेला आहे ना तर ते वास्तूप्रमाणेच आहे आणि असं नाही की इथे आल्यापासूनच माझं मिसकॅरेज झालं, याच्या आधी आम्ही तिकडं राहत होतो, तिकडं पण माझं 2 वेळेस मिसकॅरेज झालं होतं। तर त्याच्यामुळे आणि म्हणजे याच्यामुळेच आम्ही ती रूम सोडली होती लवकर आणि दुसरा बंगला बघितला। तर त्यामुळे पण बरेच जण असे म्हटले की तुम्ही घर वगैरे चेंज करा आणि का आम्ही गुरूंना दाखवलं तर ते पण म्हटले तुम्ही म्हणजे आम्ही कारखान्याचे राहत होतो तर ते म्हटले तुम्ही कारखान्यापासून थोडीशी लांब रूम घ्या, म्हणजे काही तुम्हाला घर घ्यायचं असेल किंवा भाड्याने राहायचं असेल तर तुम्ही थोडंसं लांब राहा कारखान्यापासून, त्या एरियापासून लांब राहा। तर आम्ही त्याच्यासाठी घर दुसरं बदललं होतं आणि तर त्याच्यानंतर पण माझं मिसकॅरेज झालं आणि इकडं आल्यावरती पण झालं, त्याच्यामुळे घराचा वगैरे काही दोष नाही। पण आम्हाला पितृदोष सांगितलेला होता आणि पितृदोषमुळे आम्ही नारायण नागबली पण केलेली आहे, कालसर्पयोग नारायण नागबली ही पूजा पण केलेली आहे आणि त्याच्यानंतर पण मला मिस प्रेग्नन्सी राहिली पण त्याचा काहीच फायदा नाही झाला। म्हणजे नारायण नागबली केल्याच्यानंतर प्रेग्नन्सी राहिली पण मग तरी म्हणजे पूर्ण सक्सेस नाही झाला तर मग त्याला काही अर्थच नाही आहे। तर आम्हाला नारायण नागबली पण एवढं काही त्याचा रिझल्ट आल्यासारखं नाही वाटलं मला तरी, कारण की सगळे म्हटलं होते आणि रिझल्टचं तसं काही नाही। त्या गुरूंनी आम्हाला सांगितलंच होतं की जेव्हा तुम्ही नारायण नागबली केली ना तर त्याच्यानंतर तुम्हाला 2 ते 3 वर्षांनी त्याचा रिझल्ट भेटेल, म्हणजे तुम्हाला बाळ होईल 100% होईल। आणि त्याच्यानंतर आम्हाला लगेच प्रेग्नन्सी राहिली तर आम्हाला वाटलं काही 2-3 वर्षाचं नसेल काही, आता राहिली म्हणजे आता होईल आपल्याला बाळ। पण त्यांनी सांगितलंच होतं की 2 ते 3 वर्षांनी तुम्हाला 100% बाळ होईल, कारण की तुमचे जे योग आहे तर ते थोडेसे लेट आहे त्याच्यामुळं आणि त्यामुळे पण कदाचित। आणि नारायण नागबली केली त्याला दोष पण नाही देता येणार, कारण की त्यांनी आम्हाला ऑलरेडी सांगितलंच होतं की 2 ते 3 वर्षांनी 100% होईल बाळ। आणि नारायण नागबली करून आत्ताशी आम्हाला 1 वर्ष कंप्लीट झालं या नोव्हेंबरमध्ये, तर बघू आता त्या गुरूंचं खरं होतं काय त्यानुसार। आणि नारायण नागबली केलेली चांगलीच असते, बरेच जण मला कमेंटमध्ये विचारतात की आम्हाला पण सांगितलं आहे, म्हणजे माझ्यासारखे प्रॉब्लेम फक्त मलाच नाही खूप खूप जणींना प्रॉब्लेम होतात असे। आजकाल तर हा जास्तच प्रॉब्लेम आहे की मिसकॅरेज होणे सारखे होणे हे जास्तच आता वाढले, पहिले तरी नॉर्मल होऊन जायचं पटकन आणि आता जास्तच असं प्रॉब्लेम येतो आहे सगळ्यांना, खूप जणींना येतो म्हणजे। आणि तर बरेच जण नारायण नागबली करतात
आणि बरेच जण म्हटले की तू नॉनव्हेज वगैरे खाल्लं त्याच्यामुळे पण झालं असेल. मी तर नॉनव्हेज आधी तर नव्हतं खाल्लं, रिपोर्ट वगैरे चांगले आले त्यामुळे थोडंसं खाऊन बघितलं, म्हणजे असं खूप जास्त प्रमाणात नाही. आणि डॉक्टर लोक पण सांगतात की थोड्या प्रमाणात सगळंच खायचं, फक्त ज्या गरम वस्तू असतात पपई वगैरे तेच टाळायचं शक्यतो खायला. तसं डॉक्टर लोक आपल्याला कोणतंच खाणं बंद नाही करते, कारण की तर माझे एवढे मिसकॅरेज झाल्यामुळं मी सगळंच विचारून घेत असते डॉक्टरांना. तर ते डॉक्टर बोलतात की असं खाण्यापिण्यावरून काही नसतं, तसं सगळं पोषण तत्व तर भेटलंच पाहिजे बाळाला, खाण्याचं तेवढं हे नाही करती. तर आता मी सगळ्याच गोष्टी फॉलो करून झाल्या, माझ्या कोणताच याने रिझल्ट नाही आला. आता बरेच जण मला म्हटले की जेव्हा प्रेग्नन्सी राहिली त्यावेळेस 3 ते 4 महिने कुणालाच सांगू नका, म्हणजे फक्त तुमच्या दोघांमध्येच तेव्हा प्रेग्नन्सी राहिलं, बाकीचं कुणालाच सांगू नका. आता एवढीच एक गोष्ट ट्राय करून बघायची आहे, जेव्हा आता प्रेग्नन्सी राहील त्यावेळेस आम्ही म्हणजे 4-5 महिने तरी कुणालाच सांगणार नाही, जेव्हा सगळे रिपोर्ट व्यवस्थित होईल, दुसऱ्यांदा पण व्यवस्थित येईल, 2-3 सोनोग्राफी झाल्यावरच डायरेक्ट सांगू. तर लगेच तर आता एवढंच एक ट्राय करून बघू म्हणजे. आणि खरोखर असं लोक बरेच जण असतात की सांगत नाही 3 महिने, आणि आम्ही दर टाईम आमच्याकडून असं होऊनच जातं, सांगितल्याच जातं. यूट्यूबलाच नाही तर आमच्या फॅमिली मेंबर्समध्ये, पाहुण्यारावण्यांमध्ये, सगळीकडं फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांना माहीत होऊन जातं. आणि आम्ही पण खूप एक्सायटेड होतो दरवेळेस प्रेग्नन्सी राहिल्यामुळं, आणि त्याच्यामुळे सांगून टाकतो सगळ्यांना. तर ह्यावेळेस आता बस एवढीच एक गोष्ट ट्राय करणार आहे, आणि मग बघू आता जेव्हा प्रेग्नन्सी राहील तेव्हा डायरेक्ट 5-6 महिन्यांनी सांगायचं. तर बरेच जणी आता समजलं असेल मिसकॅरेज झालं, कारण की खूप कमेंट येत होते, आणि प्रत्येक कमेंटला मग आता कसं सांगावं मिसकॅरेज झालं म्हणून. म्हटलं एक व्हिडिओ बनवला तर सगळ्यांना समजून जाईल, त्यामुळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं हा. आणि वेळेच्या आधी आणि नशिबाच्या पुढे आपल्याला कोणतीच गोष्ट मिळत नाही, म्हणजे जेव्हा वेळ येईल आम्हाला बाळ होण्याची तर त्यावेळेस काही प्रयत्न न करतासुद्धा बाळ होईल. आणि असे माझे खूप सबस्क्रायबर आहे की त्यांनी मला सांगितलं आहे की त्यांचे 8-8 मिसकॅरेज झालेले आहे, 7-7 मिसकॅरेज झाले, आणि नंतर त्यांनी सगळं सोडून दिलं आणि त्यांना मुलगा झाला, काहींना मुलगी झाली. तर असे खूप खूप सबस्क्रायबर, कारण की माझं मिसकॅरेज झाल्यामुळे त्यांना पण वाईट वाटतं. ते म्हणतात की काही दिवस आम्ही पण याच्यातून गेलेलो आहे, आणि त्यावेळेस आम्हाला समजतं की म्हणजे आम्ही समजू शकतो की त्यावेळेस काय बितते आपल्यावरती, पण वेळ आल्यावर आपल्यासोबत सगळं काही चांगलं घडतं असं मला खूप जणींनी सांगितलं आहे, म्हणजे ज्यांच्यासोबत असं घडलं आहे त्यांनी. तर काही प्रयत्न न करतासुद्धा आम्हाला मुलगा झाला म्हणून. तर त्याच्यामुळे वेळेच्या आधी आपल्याला कुठलीही गोष्ट नाही मिळत, नशिबाच्या पुढेही कोणती गोष्ट नाही मिळत. तर सगळं काही आणि नशिबाच्या पुढं म्हणण्यापेक्षा नशिबात पण आपण जर चांगलं म्हणजे चांगलं मन ठेवलं किंवा चांगले पॉझिटिव्ह विचार ठेवले तर नशिबात नसणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळतात. असं काही नाही की नशिबाच्या पुढं, पण वेळ आल्यावर मिळतातच. असं म्हणजे थोडं आपल्याला वेळेची वाट पण बघावी लागते. सगळंच आपल्या मनासारखं नसतं होत या जगामध्ये, थोड्या गोष्टी मनाविरुद्ध पण घडत असतात. तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा, आणि थँक्यू एवढा व्हिडिओ बघितला.